छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री दाक्षिण्याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत स्त्री दाक्षिण्य स्त्रियांचा रक्षण करता वेगवेगळ्या अर्थाने महाराजांचं वर्णन केलेलं आहे की के हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये स्त्रियांबद्दलचा एवढा दृष्टिकोन विशाल दृष्टिकोन कुठल्याही राजांनी अंमलात आणला नाही एक उदाहरण देऊ इच्छितो महाराज जेमतेम पंधरा वर्षाचे आणि अनेक गावामध्ये वतनदाराकडनं असा अत्याचार होत असायचा जणू ते नित्याचीच बाब सामान्य रयतेच्या पोरी बाळी आपल्या उपभोग्य वस्तू ही मानसिकता अशीच एक घटना घडली बाबा गुजर पाटलाकडनं गावच्या अत्याचार झाला होता आणि ज्याच्यावरती अत्याचार झाला त्या मुलीचे पिता लाल महालात पुण्यामध्ये आऊ साहेबांच्या मोहर आले न्याय मागत होते आऊ साहेब न्याय द्या तर हाताच्या फोडाफामान लेकीला जपलं आणि गावच्या पाटलानं तिची अब्रू घेतले आऊसाहेब मला न्याय द्या धाय मोकळून तो रडत होता आऊ साहेबांच्या संगतीनं पंधरा वर्षे वयाचे शिवबा आहेत लाल महालातला हा प्रसंग न्याय द्या म्हणून धाय मोकळून रडणारा पिता चौकसी अंत्य गुन्हा सिद्ध झाला लीले चौकसी अंत्य गुन्हा सिद्ध झाला रांजे गाउचा बाबा गुजर पाटलाला मुसक्या बांधून हजीर केला दरबार भरला औंच आगमन झालंय समवेत शिवबा राजे आणि जेव्हा तो प्रसंग आला दाय मोकळून रडणारा पिता शिवबा राजांच्या समोर ते चित्र उभं राहिलं आणि महाराजांच्या मुखात आपसूक वाक्य निघाले या हरमखोराचा चौरंगा करा आणि पाटील की जप्त करा तो दिनांक होता जानेवारी सोळाशे शेहेचाळीस आणि या दिवशी खऱ्या अर्थानं एक न्याय प्रस्थापित झाला तो न्याय होता की स्वराज्यामध्ये वाकड्या नजरेने स्त्रियांकडे बघाल तर कोणीही असो वतनदार असो देशपांडे असो कुलकर्णी असो की सामान्य असो चौरंगा केला जाईल हातपाय तोडून टाकले की जप्त केली कठोर निर्णय होता पण शिवशाही आली होती नवी स्वराज्य आलं होता माय भगिनींचं रक्षण करता शिवाजी राज्यांच्या रूपात त्या स्वराज्यात सामान्यांना एक आशा स्थान म्हणून निर्माण झालेला होता विचार करा ज्या क्षणाला हा निर्णय सगळ्या स्वराज्यात गेला कठोर शिक्षा ती होती पण इथं दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो हातपाय तोडल्यानंतर तो विकलांग झाला पाटील की जप्त झाली तो दुबळा झाला होता आणि अशा वेळेस त्या गुजर पाटलाचा सोनाजी नावाचा एक भाऊ बंद महाराजांच्या मोहरा आला आणि बोलला जिजाऊ साहेब सांगवेत तो बोलला की बाबाजी बाबाजीकडनं चूक झाले मी त्याच्याबद्दल माफी मागतो क्षमा मागतो तो क्षमा याचना करायला लागला आणि बोलला की दैन्यावस्था झाली आहे विचार करा इथं शिक्षा दिली आहे परंतु महाराज सुडबुद्धीनं वागले नाहीत अपराधा आडून कोणाच्या विरुद्ध बदला बदल्याची भावना सुडबुद्धी नव्हती महाराजांनी त्या बाबा गुजर पाटलाची जप्त केलेली पाटील की त्याचाच भाऊबंद असलेल्या सोनाजी गुजर पाटलाला दिली तो हमी घेत होता की दैन्यावस्थ विकलांग झालेल्या त्या बाबाजी गुजर पाटलाचं मी सांभाळ करेल आणि ही हमी दिल्यानंतर महाराजांनी ती पाटील की पुनश्च त्या सोनाजी गुजरला दिली आहे त्यातनं एक लक्षात येता की जेव्हा अत्याचार करला करता कोणीही असेल करणारा कोणीही असेल तर महाराज निग्रही आहेत म्हणजे शिक्षा करणार आहेत परंतु सुडबुद्धीनं न वागता त्याचा उदरनिर्वाह तो जगला पाहिजे म्हणून इथे अनुग्रह म्हणजे दयाभावसुद्धा इथं आपल्याला दिसतो निग्रह आणि अनुग्रह एकाच वेळेस एखाद्या राजामध्ये असणं हे एकमेव उदाहरण आहे